नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, आपल्याकडे आपल्या भेटीला पुण्यातील अतिशय नामांकित डॉक्टर सचिन जाधव, जे आता सध्या IVF क्रॅडल गुप्ते हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आणि त्यांचा अतिशय मोठा या फील्डमधला एक्सपिरियन्स आहे. जवळजवळ 15 ते 20 वर्ष ते या फील्डमध्ये कार्यरत आहेत. जवळपास 3000 दाम्पत्यांना आई बाबा होण्याचं सुख डॉक्टरांनी मिळवून दिलेलं आहे. अशाच या डॉक्टरांना आज आपण भेटणार आहोत. या क्षेत्रामधील ते विशेषज्ञ आहेत. नॅशनल लेवलला गोल्ड मेडालिस्ट देखील आहेत. डॉक्टरांचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सेंट जीएस मेडिकल कॉलेज KEM मुंबई इथून झालंय आणि त्यांचं सुपर स्पेशलायझेशन जर्मनी इथून झालेलं आहे. आणि अतिशय मोठा एक्सपिरियन्स ते आपल्याशी शेअर करणार आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये बऱ्याचदा रिकरंट प्रेग्नन्सी लॉसेस झालेले, ज्यांना मातृत्व पितृत्व याच्या आनंदापासून वंचित राहिलेले जे दाम्पत्य आहे त्यांना त्यांनी हे सुख प्रदान करून दिलेलं आहे. आज हे आपल्याला सांगणार आहेत की नॅचरली नैसर्गिकरित्या आपण कसं बाळ कन्सीव्ह करू शकतो आणि आजच्या लाईफस्टाईलमध्ये अशा कुठल्या गोष्टी आपण केल्या तर आपल्याला नॅचरली बाळ होऊ शकतं आणि IVF ट्रीटमेंटचा जो काही खर्च आहे तो वाचू शकतो, किंवा अननेसेसरी ज्या खर्चामध्ये बऱ्याचदा दाम्पत्य अडकली जातात ते अडकू नये म्हणून नॅचरली त्यांना कसं कन्सीव्ह करता येईल याच्या संदर्भातल्या अतिशय महत्वाच्या टिप्स आपण या तज्ञांकडून आज ऐकून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. चला तर भेटूया डॉक्टर सचिन जाधव यांना. हाय एव्हरीवन, मी डॉक्टर सचिन जाधव. आता माझं एक छानसं इंट्रोडक्शन नॉलेज बास्केट इंडियाने दिलेलं आहे. ऍज अ फर्टिलिटी स्पेशलिस्ट मला असं वाटतं की काही गोष्टी सगळ्या जोडप्यांना माहिती असण्याची गरज आहे. एस्पेशली प्रेग्नन्सी हवी असा विचार आला किंवा आई बाबा व्हावं असा विचार आला की त्यांनी काय करावं. बऱ्याच वेळा कपल्स खूप वेळ घेतात डॉक्टरांकडे जाण्यासाठी किंवा खूप लवकर जातात. या दोन्ही सिच्युएशनमध्ये त्यांचा तोटा होऊ शकतो. आपण बोलणार आहोत की जेव्हा मनात विचार येतो की आता आई व्हायचंय किंवा बाबा व्हायचंय तर काय करायचंय, तर काही प्रश्न आहेत जे त्यांनी स्वतःला विचारण्याची गरज आहे. महिलेने विचारणं अपेक्षित आहे की तिची पाळी व्यवस्थित आहे का, रेग्युलर आहे का, त्यात पाळीमध्ये खूप दुखतं का, पाळीमध्ये खूप दुखणं किंवा पाळी इरेग्युलर असणे किंवा पाळी न येणे हे सगळे प्रॉब्लेमॅटिक सिम्पटम्स आहेत, त्याबद्दल दखल घेण्याची गरज असते. जर महिलेच्या गर्भाशयावर किंवा अंडकोशावर काही सर्जरी झाली असेल, काही लोकांना फायब्रॉइडची गाठ असते किंवा चॉकलेट सिस्ट असते, यासाठी त्यांची सर्जरी होते, या दोन्ही गोष्टीमुळे वंधत्व निर्माण होऊ शकतं आणि ॲडिशनल ट्रीटमेंटची गरज पडू शकते. काही महिलांना जर क्षयरोग झाला असेल गर्भाशयाचा तर त्यांनी डॉक्टरांकडे लवकर जाणं अपेक्षित असेल. घरामध्ये काही स्पेसिफिक जेनेटिक हिस्ट्री आहे का हे बघणं अपेक्षित असतं की कोणतं बाळ आहे, हँडिकॅप आहे किंवा जेनेटिकली काही सिंड्रोम्स घरामध्ये आहेत का, त्यामुळे पुढच्या येणाऱ्या बाळासाठी पण प्रश्न निर्माण होऊ शकतात, ती गोष्ट आपण अगोदरच जाणून घेऊ शकतो. ह्या झाल्या महिलेच्या दृष्टिकोनातून. काही लोकांना संबंध ठेवता येत नाही किंवा सेक्स करता येत नाही किंवा रिलेशन ठेवता येत नाही आणि त्यांना ते अगोदरपासून माहिती असतं आणि बरेच वेळा ते काही ना काही घरगुती प्रयत्न करत बसतात आणि त्यामुळे वेळ वाया जातो. अशा लोकांनी लवकर डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे. हजबंड पॉईंट ऑफ व्ह्यू, जर हजबंडला ॲडिक्शन्स असतील, टोबॅको स्मोकिंग किंवा लहानपणी टेस्टिकल्सवर काही सर्जरी झाली असेल, याच्यातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर त्या दाम्पत्याने सुरुवातीलाच मनात विचार आला की आता बाळ हवे अशा सिच्युएशनमध्येच त्यांनी फर्टिलिटी स्पेशलिस्टला जाऊन भेटण्याची गरज आहे, कारण त्यामुळे त्यांचा खूप वेळ वाचू शकतो, त्यांना योग्य गायडन्स मिळू शकतो. आता दुसरी बाब, जर आता हे सगळ्या प्रश्नांची उत्तर नो असेल म्हणजे आपल्याला माहिती आहे की काही स्पेसिफिक प्रॉब्लेम त्या कपलमध्ये नाही आहे आणि मग त्या कपलने काय करावं, त्यांना आपण म्हणू शकतो की त्या कपल्सने किंवा त्या जोडप्याने नॅचरली प्रयत्न करणं अपेक्षित आहे बिफोर गोईंग टू द डॉक्टर. मग काय करायचं, सगळ्यात म्हणजे नॅचरली प्रयत्न करणे म्हणजे काय की फर्टाईल विंडोमध्ये रिलेशन्स ठेवणे किंवा सेक्स करणे त्याला नॅचरली प्रयत्न म्हणतात. फर्टाईल विंडो म्हणजे काय, ज्या महिलेची पाळी दर महिन्याला येते किंवा 28 ते 30 दिवसाची असते त्यांचं ओव्हुलेशन हे साधारणतः 14व्या दिवशी होत असतात. त्या ओव्हुलेशन डेच्या 1 दिवस अगोदर ओव्हुलेशनच्या दिवशी आणि 1 दिवस नंतर साधारण तो काळ
याला फर्टाईल विंडो म्हणतात, ज्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला तर मग प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स ऑप्टिमल असतो किंवा आपण असं म्हणूया योग्य असतो. त्यापूर्वी किंवा खूप उशिरा प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स खूप कमी असतो. मेन्सेसमध्ये प्रयत्न केले तर प्रेग्नन्सी राहील का? त्याचं उत्तर आहे नाही. किंवा मेन्सेस येण्यापूर्वी प्रयत्न केले तर प्रेग्नन्सी राहील का? त्याचं उत्तर आहे नाही, प्रेग्नन्सी नाही राहणार. कारण या दोन्ही गोष्टी फर्टाईल विंडोमध्ये येत नाही आणि त्यावेळेस बीज रुजू होऊ शकत नाही. फर्टाईल विंडो तुम्ही जाणून घेऊ शकता बाय ट्रॅकिंग युअर ओन मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे 3 ते 6 महिने तुम्ही जर चेक केलं की सायकल मेन्स्ट्रुअल सायकल कशी आहे, रेग्युलर आहे, तर साधारण 14 व्या दिवशी ओव्हुलेशन होत असता सर गृहित धरता येतं. मेडिकल स्टोअरमध्ये ओव्हर द काउंटर ओव्हुलेशन किट्स अवेलेबल असतात. ओव्हुलेशन किट बेसिकली होम प्रेग्नन्सी किटसारखे असतात आणि त्यामध्ये एक युरिनचे ड्रॉप्स टाकल्यानंतर समजा 2 लाईन दिसले, याचा अर्थ नैसर्गिकरित्या ओव्हुलेशन हॉर्मोन रिलीज झालाय आणि आता ओव्हुलेशन होण्याची वेळ जवळ आली आहे. हा किट पॉझिटिव्ह आल्या त्या दिवशी आणि 1 ते 2 दिवस त्यानंतर रिलेशन ठेवल्यानंतर प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स वाढू शकतो किंवा ती फर्टाईल विंडो आहे असं आपण म्हणू शकतो. आणखीन एक मुद्दा असतो की जर सर्वायकल म्युकस, महिलेला जर वाटलं की सर्वायकल म्युकस सिक्रेशन खूप वाढलेत, दॅट इज ऑल्सो साईन की ओव्हुलेशन जवळ आहे आणि त्या पिरियडमध्ये रिलेशन्स ठेवण्याची गरज आहे. सो रेग्युलर मेन्सेस असणे अशा कपल्सने जर फर्टाईल विंडोमध्ये रिलेशन्स ठेवले तर साधारण 6 महिन्यामध्ये 30 ते 40% प्रेग्नन्सी रेट मिळतो आणि वर्षभरामध्ये तो 60% असतो. तो ज्यांचं वय 35 वर्षाच्या खाली आहे अशा कपल्सने जर 1 वर्ष ट्राय केलं आणि प्रेग्नन्सी नाही झाली तरच त्यांना डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे आणि तो चान्स साधारण 40% असतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच जर तुम्हाला ते सगळे प्रॉब्लेम नसतील आणि तुम्ही एसिम्प्टमॅटिक कपल किंवा नॉर्मल कपल असं म्हणूयात आपण त्यामध्ये मोडलात तर 60% चान्स आहे की तुमची प्रेग्नन्सी तुमच्या प्रयत्नांनीच राहील आणि डॉक्टरकडे लगेच जाण्याची गरज नाही. पण 1 वर्ष प्रयत्न केला आणि आता नाही राहिली आहे प्रेग्नन्सी तर मात्र नक्की म्हणता येईल की आता फर्टिलिटी स्पेशलिस्टला जाऊन भेटण्याची नक्कीच गरज आहे. हा मुद्दा आहे 35 वर्षाच्या खालच्या लोकांचा. हे लोक 38 वर्षाच्या वर आहेत, त्यांनी फक्त 6 महिने ट्राय केले तर त्यांनी लगेच जाणं अपेक्षित आहे सगळ्या टेस्ट करून घेण्यासाठी. सो वय हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, हे सगळ्यांनी लक्षात घेणं महत्वाचं आहे. ते का बरं? कारण वयाप्रमाणे महिलेच्या अंडकोशाचा साठा खूप कमी होत जातो आणि साठाच कमी होत नाही पण स्त्री बीजची जी जेनेटिक क्वालिटी आहे ती ढासळत जाते. या दोन्ही गोष्टींमुळे जसं वय वाढतं नॅचरली प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स किंवा IUI किंवा IVF या कृत्रिम पद्धतीने प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स कमी होत जातो. आणि म्हणून स्टिच इन टाइम सेव्ह्स 9 ही जी म्हण आहे इंग्लिशमध्ये ती खूप या सिच्युएशनला पात्र ठरते. वेळेत केलेली ट्रीटमेंट, जर आपण वेळेत घेतली ट्रीटमेंट किंवा वेळेत ऍक्शन घेतली तर महिन्याभराच्या ट्रीटमेंटमध्ये जे होऊ शकतं त्याला 6 महिने किंवा 1 वर्ष लागू शकतं जर तुम्ही वेळेत गेला नाही तर. आणि पैसे पण याच गोष्टीमुळे बरेच खर्च, पैसे आणि मानसिक ताप पण कमी होऊ शकतो. सो सगळ्यांनी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की सेल्फ इन्स्पेक्शन ऑफ आवर ओन कंप्लेंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट सो दॅट यू कॅन रीच द डॉक्टर अर्लियर. डॉक्टरकडे वेळेत गेला तर डॉक्टर तुम्हाला ऑप्टिमल सक्सेस रेट मिळवून देऊ शकतील, तर तुमचा स्ट्रेस कमी होईल आणि पैसे पण खर्च कमी होतील. सो या सिच्युएशन्समधून बाहेर पडण्यासाठी जेव्हा इनिशियल फर्टिलिटी कन्सल्टेशन होतं की नाही राहिली प्रेग्नन्सी तर त्यावेळेस डॉक्टर सिम्पल टेस्ट करतात. एक असते अंडोकोशस साठाची टेस्ट ज्याला AMH म्हणतात, एक असते पेल्विक सोनोग्राफी. या दोन्ही महिलेवर होतात, मेल पार्टनरवर सिमेन अनालिसिस होते. सिम्पल टेस्ट करून इनिशियल फर्टिलिटीबद्दल इव्हॅल्युएशन किंवा ओपिनियन दिलं जाऊ शकतं. आता ज्या लोकांना माहिती आहे की आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आपण ह्या फर्टाईल विंडोची जी गोष्ट आहे आपण ती कार्यरत करतोय किंवा स्पेसिफिक पद्धतीने आपण फॉलो करतोय, पण त्यांनी बाकीचं काय करायला पाहिजे? सो बाकीच्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक आहे की आपल्या डाएटकडे लक्ष देणे आणि दुसरं आहे एक्सरसाइज. सो आपण एक मुद्दा मागे घेतला नव्हता की जे खूप ओव्हरली ओबीज लोक आहेत, म्हणजे खूप जास्त वजन आहे किंवा ज्यांना डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर किंवा थायरॉइड हे खूप
मल्टी क्यू एक किंवा मल्टिपल प्रॉब्लेम आहे, त्या लोकांनी पण जाऊन अर्ली इव्हॅल्युएशन केलं तर हरकत नाही आहे, त्यांचा पण फायदा होऊ शकतो. एक्सरसाइज करणं आणि वेट लॉस किंवा डाएट मॉडिफिकेशन याला पर्याय नाही आहेत. म्हणजे बरेच वेळा पेशंट म्हणतात, डॉक्टर मला पीसीओडी आहे, ते क्युअर करता येईल का? डॉक्टर काहीच करू शकत नाही पीसीओडीसाठी. ते फक्त तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकतात की तुम्ही डाएट कंट्रोल आणि एक्सरसाइज करा, आणि तुम्ही जर नाही केलं किंवा तुम्ही त्याबद्दल डिसिप्लिन नसाल तर ऑब्व्हियसली प्रेग्नन्सी राहायला वेळ लागतो आणि खर्च पण वाढतात आणि होणाऱ्या बाळावर त्याचे परिणाम असतात. सो डाएट मॉडिफिकेशन, जनरल डाएट सगळ्यांना अप्लाय होऊ शकतं की रिफाईंड फूड्स घेऊ नका, रिफाईंड शुगर कमी ठेवा, बेकरी प्रोडक्ट्स कमी ठेवा, ग्रिल चिकन, ग्रिल पनीर यापासून दूर राहा. ऑल दिस वी कॅन कॉल देम एज अँटी फर्टिलिटी फूड्स. जनरली आपण अनहेल्दी म्हणूया, पण या स्पेसिफिक डिस्कशनसाठी आपण म्हणूया की अँटी फर्टिलिटी फूड्स. सो यापासून दूर राहायचं आहे, बट नॅचरल व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, नॅचरल अँटीऑक्सिडंट मिळवून देणारे किया सीड्स किंवा असे बरेचसे तुम्हाला इंटरनेटवर माहिती मिळेल आणि ती बरोबर आहे बऱ्या प्रमाणात आणि ती फॉलो केली तरी चालते. किंवा स्पेसिफिक ज्यांचं वजन जास्त त्यांनी डायटिशियनला भेटून डाएट फॉलो करण्याची गरज आहे. तर डॉक्टर, तुम्ही खूप छान माहिती आम्हाला दिलेली आहे आणि खरंच याच्यामुळे आमच्या नॉलेजमध्ये जास्त भर पडलेली आहे. आता आपण आजूबाजूला बघतो की खूप सारे कपल्स, खूप साऱ्या मुलींना बाळ होत नाही अशी तक्रार असते आणि त्यातल्या बऱ्याचशा मुली, म्हणजे मी जेव्हा योगा क्लास घेते तेव्हा मला जाणवतं की बऱ्याच मुली यासाठी योगा क्लास जॉईन करतात की त्यांना बाळ होत नाही, त्यांना पीसीओएस, पीसीओडी असे त्रास असतात आणि मग त्यांना मेडिटेशन योगा हे करायचं असतं. बऱ्याचदा असं लक्षात येतं की त्यांचा जॉब मधला जो काही स्ट्रेस असतो, ताण असतो, घरातला ताणतणाव असतो, तर हे सुद्धा फॅक्टर्स प्रेग्नन्सी न राहण्यासाठी कारणीभूत आहेत का, याविषयी थोडं एलॅबोरेट करा प्लीज. स्ट्रेस हा मुद्दा जो आहे तो कदाचित आजकालच्या या वातावरणामध्ये तो एक्सपोनेन्शियली वाढत चाललाय आणि प्रत्येक ऍज अ ह्युमन बिईंग ऑर इंडिव्हिज्युअल नॉट एव्हरीबडी इज इक्विप्ड टू टॅकल दिस स्ट्रेस. आणि वेन इट कम्स टू फर्टिलिटी तिथं तर हा मुद्दा खूप महत्वाचा ठरतो. स्ट्रेसमुळे काय होतं, बऱ्याच लोकांना इरेग्युलर मेन्सेस होऊ शकतात विच कॅन इम्पॅक्ट ओव्हुलेशन, बिंज इटिंग होऊ शकतं दॅट कॅन इन्क्रीज देअर वेट, स्लीप डिसऑर्डर्स येऊ शकतात दॅट कॅन इंटरफिअर विथ मेलॅटोनिन अँड अदर हॉर्मोन्स विच आर ऑल्सो नेसेसरी फॉर द क्वालिटी ऑफ एग्स. आणि बऱ्याच वेळा फर्टिलिटी ट्रीटमेंट जेव्हा फेल होते, म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो की IVF करूयात, कपल्सला वाटतं आता IVF केलं म्हणजे आता 100% प्रेग्नन्सी राहणार, पण अशी कोणतीच IVF ट्रीटमेंट नाही आहे जगामध्ये विच इज गोइंग टू प्रोड्यूस अ 100% सक्सेस रेट इन वन अटेम्प्ट. एव्हरेज सक्सेस रेट 40% असतो, म्हणजे 100 पैकी 100 तोडप्यांना बाळा IVF द्वारे होण्यासाठी 4 ते 5 वेळा IVF लागू शकतं. आणि जेव्हा एक IVF फेल होतो स्ट्रेस वाढतो, दुसरं फेल जातं स्ट्रेस बूम आउट होतो त्यांच्या स्वतःच्या मेंटल स्पेस मधून, तिसरा IVF फेल झाला असे कपल्स जे स्वतःला तर स्ट्रेस देतात ते सगळ्यांना स्ट्रेस देतात. सो स्ट्रेस ही गोष्ट जी आहे ती दोन गोष्टी होते, सेल्फ क्रिएटेड ॲज वेल ॲज सोसायटी क्रिएटेड. सोसायटी म्हणजे फॅमिली मेंबर्स विच आर ऑल्सो ट्राईंग की बाळ कधी होणार, बाळ कधी होणार. कपल्स कुठल्या कार्यक्रमात जातात आणि मग त्यांना पहिला प्रश्न येतो, तुमचं बाळ आणखी नाही झालं, मग माहेरी जाते तिथंच प्रश्न, सासरी जाते तोच प्रश्न. सो ऑल दिस सेल्फ अँड सोशल फॅक्टर्स आर क्रिएटिंग अँड कंपाऊंडिंग इट स्ट्रेस. आणि ते रिड्यूस करण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, डिसिप्लिनने योगा करणे, मेडिटेशन करणे, आणि ही जाणीव त्या कपलच्या नातेवाईकांनी ठेवणे की कपल्सला स्ट्रेस होण्यासाठी किंवा स्ट्रेस होऊ नये याची काळजी घेणे, रादर दॅन त्याच त्याच गोष्टीबद्दल सतत निरंतर बोलत राहणे. स्ट्रेस इम्पॅक्ट्स द क्वालिटी ऑफ एम्ब्रियोज असं मी बऱ्याच वेळा IVF पण म्हणतो. आणि तुम्ही ऐकलं असेल की 4 IVF फेल झाले, प्रेग्नन्सी नव्हती राहिली आणि मग नंतर साधारणतः 6 महिने वर्षभरानंतर प्रेग्नन्सी राहते. त्याचं कारणच आहे की जेव्हा आपण ट्रीटमेंट घेत असतो ते एवढे स्ट्रेसमध्ये असतात आणि त्यावेळेस त्यांची मेंटल प्रिपरेशन नसते टू गिव्ह अप ऑर टू ॲक्सेप्ट. फेल्युअर्स झाल्यानंतर मग मनाची कधी कधी अशी ताकद निर्माण होते, जाऊ देता खूप झाला तर बस करूया, लेट अस जस्ट गो टू नॉर्मल लाईफ. आणि ज्या तुम्ही मनाला एक आतून समजून सांगता ह्या सगळ्या गोष्टी, त्यावेळेस स्ट्रेस कमी होतो आणि प्रेग्नन्सी राहते.
सो कपल्स आर गोइंग टू कॉन्ट्रीब्यूट ऍटलीस्ट 30-40% ऑफ द आउटकम्स ऑन देअर ओन वेन दे आर टेकिंग फर्टिलिटी ट्रीटमेंट लाईक IUI, IVF. सो जेव्हा कपल्स ट्रीटमेंट घ्यायला येतात, मी सगळ्यांना सांगत असतो की मी ट्रीटमेंट देणार आहे, पण ही ट्रीटमेंट ही टीम वर्क आहे. इट इज टीम वर्क बिटवीन द कपल, दे फॅमिली मेंबर्स अँड द फर्टिलिटी स्पेशलिस्ट अँड हिज टीम. इट इज नॉट जस्ट अ वन मॅन जॉब. डॉक्टर, तुम्ही मला प्रेग्नन्सी दिली नाही असं नाही होऊ शकत. आपण ट्रीटमेंट केली प्रेग्नन्सी नाही राहिली हा एक हे एक जास्त योग्य वाक्य आहे. किंवा आपल्या सगळ्यांच्या प्रयत्न करून ही प्रेग्नन्सी लवकर राहिली हे आणखीनच बेटर अँड एक्सेप्टेबल वाक्य आहे असं मला म्हणायचं आहे. आणि आय थिंक माझ्या मते इथं आपण हे डिस्कशन आजचं थांबवूया. तुम्ही आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल थँक्यू. आणि आता सगळ्यांना कळलंय की नॅचरल प्रेग्नन्सी होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. जर आपल्याला प्रेग्नन्सी राहत नसेल तर लवकरात लवकर आपण डॉक्टरांना भेटायला गेलं पाहिजे. आणि प्रेग्नन्सीसाठी आपण लवकरात लवकर जर प्रयत्न केले तर IVF सध्या जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याच्या मदतीने आणि योग्य मार्गदर्शनाखाली आपल्याला सहज प्रेग्नन्सी राहू शकते. आणि हे टीम वर्क आहे हे पण आपण समजून घेतलंय. तसंच प्रेग्नन्सी राहण्यासाठी लाईफस्टाईलचा खूप मोठा वाटा आहे. ताणतणाव न घेणं, डाएट, या सगळ्या गोष्टी आणि बरेच पॉइंटर्स जे इनफर्टिलिटीला कारण ठरतात ते डॉक्टरांनी आपल्याला खूप छान समजून सांगितलेले आहेत. आणि आय होप ते सगळे तुम्हाला व्यवस्थित कळले असतील. डॉक्टरांना जर तुम्हाला भेटायचं असेल तर ते दिव्या क्लिनिक औंध इथं उपलब्ध आहे. तुम्ही तिथे येऊन त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊ शकता. त्याचा नंबर देखील मी तुम्हाला डिस्प्ले करते व्हॉट्सअपवर, तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या मनातही काही प्रश्न असतील, अजून कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओज हवे असतील, तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. डॉक्टरांशी बोलायला जर तुम्हाला आवडलं असेल तर ते देखील लिहा. आपण फ्युचरमध्ये देखील असे छान छान व्हिडिओ घेऊन नक्की येऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. Thank you.